बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर आज गुरुवारी 16 डिसेंबर 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीनंतर सुप्रीम कोर्टानं महत्त्वाचा निर्णय देत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली आहे. राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आली असून या निर्णयामुळे राज्यासह खेड तालुक्यातील बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर काल बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली होती. त्याआधीच्या सुनावणीवेळी याबाबत इतर राज्यांना नोटीस बजावण्यात आली होती, तसेच त्यांना उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. 2017 साली मुंबई हायकोर्टानं बैलगाडा शर्यतींवरती बंदी घातली होती, याला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हानही दिलं होतं. आता या शर्यतींना सशर्त परवानगी देण्यात आली असून 7 वर्षांनंतर या निर्णयामुळं बैलगाडा शर्यत पुन्हा राज्यात सुरू होणार आहे. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी लोकसभेपासून ते विधानसभेपर्यंत मागणी झाली होती. प्राणीमित्र म्हणून शर्यतींच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या मंडळींना न्यायालयाच्या या निर्णयाने चपरात बसली असून खेड तालुक्यात आज या निर्णयामुळे अक्षरशः जल्लोष साजरा करण्यात आला. सुप्रीम कोर्ट असो किंवा हायकोर्ट असो, गेल्या 8 वर्ष लढत होतो, त्या लढायला आमचं यश मिळालं आहे. त्याबद्दल मी आमच्या अखिल भारतीय बैलगाड संघटनेचे वतीनं, डॉक्टर अमोल कोल्हे खासदारांच्या वतीनं, आमदार महिदादा लांडगे यांच्या वतीनं आणि अखिल भारतीय बैलगाड संघटनेच्या वतीनं व सभापती नवनाथ शेठ ढोले आणि आमच्या तालुक्याचे आमदार दिलीप शेठ मोहिते पाटील यांच्या वतीनं मी सर्वांचं आभार मानतो. आपल्या खासदाराला सुद्धा अभिनंदन. मी वयाच्या 13 वर्षापासून बैलगाडा तिथे, आता बी माझ्या दावणीला 12 बैल आहेत. गेल्या 4 वर्षापासून मी सांभाळतोय त्यांना अजून पण, आणि आज बी माझ्या दमक आहे, अजून बैल पाळायचे आता इथून पुढे. मला इतका आनंद आहे, माझी मुलं मी एक प्रकार उपाशी ठेवीन पण माझी बैल नाही उपाशी कधी ठेवणार. मी आतापर्यंत बैल बाजारात येतच नव्हती, खरेदी विक्री पूर्ण बंद झालेली होती. निकाल जोपर्यंत बाहेर पडत नव्हता म्हणून खरेदी विक्री बंद झाली होती. आता बैल चांगले 9-10 लाखापर्यंतची बैल बाजारामध्ये मार्केटमध्ये येतील झालाय. हा भयंकर मोठा आनंदाचं वातावरण आहे आणि बैलावरती आमचं किती प्रेम वाढणार आहे. बैलाची किंमत आजच कितीतरी पट्टीने वाढलेली आपल्याला सर्वांना बघायला मिळणार आहे. गाडं चालल आमचा सगळ्यांचा आनंद गगनात मावणं असं झालं. अतिशय आतुरतेने सर्वजण ज्या निकालाची गेल्या 13 वर्ष प्रतीक्षा करत होते, आज सर्वोच्च न्यायालयाने तो निकाल सर्व बैलगाडा शौकीन, बैलगाडा मालक आणि बैलगाडा प्रेमींच्या बाजूने दिला आहे. या ठिकाणी गाडा मालक, बैलगाडा शौकीन यांचं हा निकालामुळे ऊन भरून येताना आपल्याला दिसत आहे. कॅमेरामन सतीश आगळेसह प्रफुल्ल गंजाळे, पुणे लाईव्ह न्यूज, राजगुरुनगर. पोरसारी जमली अंगणी, अजून कसा वाजना बेस तुझ्या गाणी वरतीला. पोरसारी जमली अंगणी. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याच बरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनलवरून. यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना. धन्यवाद.